नमस्कार, डिजिटल प्रवासच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी रवींद्र देशमुख आपलं स्वागत करतो. देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकाची तयारी आता भारतीय जनता पक्षाने कधीच सुरू केली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लागलीच भाजपने आता उत्तर प्रदेशकडे मोर्चा वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उत्तर प्रदेश दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अनेक कामांचं उद्घाटन केलं आणि जे कामं झालेले होते त्याचं लोकार्पणही केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारचं तोंड भरून कौतुक केलं. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशनं कोरोना काळात अभूतपूर्व काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि त्यांच्या या कौतुकाने आता माध्यमांमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात काय झालं आहे. त्याची कोरोना काळात माध्यमांमध्ये उत्तर प्रदेशमधून अनेक असे वृत्त आलेत की ज्यामुळं सगळ्यांना म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मुळात उत्तर प्रदेशमध्ये. त्या संदर्भातील आपण काही बातम्या बघणार आहोत. यापैकी आपण पहिली बातमी पाहू की एक महिला होती उत्तर प्रदेशमधील, त्या महिलेच्या मुलाला उपचारांची अत्यंत गरज होती तर तिला उपचार कुठेच मिळत नव्हते. त्यामुळे त्या महिलेनं CMO ऑफिस गाठलं होतं आणि CMO पाय धरले होते की माझ्या मुलाला उपचार मिळून द्या. मात्र त्याचा काहीही फायदा नाही झाला आणि त्या मुलाचा प्राण वाचवण्यात अपयश आलं. याच अशीच एक दुसरी पण एक बातमी आहे की दवाखान्यासमोर एक महिला आपल्या मुलाला रिक्षात घेऊन उपचारासाठी प्रतीक्षा करत होती की आपल्या मुलाचा नंबर कधीतरी येईल. मात्र तेही झालं नाही आणि तिच्या त्या महिलेच्या मांडीवरच मुलाने आपला प्राण सोडला होता. ही बातमी ही माध्यमांमध्ये चांगलीच गाजली होती. या व्यतिरिक्त ॲम्ब्युलन्स, उत्तर प्रदेशमध्ये ॲम्ब्युलन्सने मोठ्या प्रमाणात लूटमार सुरू केली होती. कुठल्याही पेशंटला नेण्यासाठी अव्वाचे 25 मागितले होते. याकडेही तिथल्या प्रशासनाचं दुर्लक्ष झालं होतं. या व्यतिरिक्त अनेक जे अंत्यविधीचे घाट आहेत त्या घाटांवरसुद्धा अंत्यविधीसाठी वेटिंग होतं आणि ते अंत्यविधी करण्यासाठी लवकर नंबर लागण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पैशाची मागणी करण्यात आली होती. असे अनेक घाट होते उत्तर प्रदेशमध्ये. या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतही परिस्थिती अत्यंत वाईट झालेली होती. तिथं दोन हजार रेमडेसिवीरची मागणी होती मात्र मिळत 500 रेमडेसिवीर होते. त्यामुळं रुग्णांना इकडं तिकडे धावं लागत होतं रेमडेसिवीर मिळवण्यासाठी. आणि ऑक्सिजनच्या बाबतीतही वाराणसीमध्ये तेच पाहायला मिळालं होतं की ऑक्सिजनचे 5,000 सिलेंडर आवश्यक होते मात्र 3,500 सिलेंडर मिळत होते. आणि हे चित्र तर तुम्हा सगळ्यात जगभर गाजले की गंगा नदीच्या किनाऱ्यावर जे अंत्यविधी झालेत त्यामध्ये आपण बघू शकतो यामध्ये की अनेक ठिकाणी दफन झाले. हिंदू धर्मात वास्तविक पाहता हिंदू धर्मात अंत्यविधी करताना मुखाग्नी किंवा अग्नी दिला जातो. मात्र लाकडांची कमतरता आणि एकूणच परिस्थिती पाहता नदीच्या पात्रातच अनेक ठिकाणी मृतदेहांचं म्हणजे पुरले गेलेत मृतदेह. हेच चित्र आणि यापेक्षाही भीषण चित्र जे जगभरातल्या माध्यमांमध्ये गाजलं होतं की मृतदेह नदीत गंगेत वाहून आल्याचं. यावरूनच बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये वादही झाला होता की हे मृतदेह आमचे नाही आणि हे वाहून आलेले, म्हणजे दोन्ही राज्यांनी दावा केला होता. ही अशी एकूण भीषण स्थिती उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळाली होती. मात्र उत्तर प्रदेश ही परिस्थिती असतानाही उत्तर प्रदेशमध्ये जे चित्र आता आपण बघू शकतो की मृतांचा आकडा उत्तर प्रदेशमध्ये केवळ 22,000 आहे आणि त्याच तुलनेत जर आपण महाराष्ट्राचा आकडा पाहिला तर 1,27,000 जवळपास कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा आहे. भविष्यात जेव्हा कधी कोरोना काळातील कामगिरींचा आढावा घेतला जाईल किंवा अभ्यास केला जाईल तर उत्तर प्रदेशचं काम, कारण उत्तर प्रदेश हे देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे आणि त्या राज्यात कोरोनामुळे झालेले मृत्यू केवळ 22,000 होते अर्थात, आणि महाराष्ट्रात लोकसंख्या कमी आहे उत्तर प्रदेशच्या तुलनेत पण मृत्यूंचा आकडा हा 1,25,000 जवळपास आहे. यामुळं भविष्यात कधी विचार केला तर योगी आदित्यनाथ यांचं काम उत्तमच मानलं जाईल. तर आपल्या राज्यातलं महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचं काम हे कुठेतरी त्याला डाग लागलेलं दिसेल, कारण ही मृतांची आकडेवारी जी आहे ती 1,25,000 जवळपास आहे. हे जे मॅनेजमेंट झालं आहे, मॅनेजमेंट म्हणावं किंवा आकडेवारी किंवा
त्यांचं काम. आता हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडलाच असेल की काम कुणाचं चांगलं झालं आहे, मात्र भविष्यातल्या जेव्हा याकडं वळून पाहिलं जाईल तर काम उत्तर प्रदेश सरकारचं उत्तमच झालं. आकडेवारीवरून तरी योगी आदित्यनाथ यांचं काम उत्तम झालेलं दिसतं. यावरच आता आजच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्टिफिकेट दिलं म्हणजे उत्तर प्रदेशचं काम चांगलं झालं, अशातला कुठलाही भाग नाही. यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर आलेलं नाही आणि आता हे कामकाज तुम्हाला जे दिसतं आहे ते उत्तर प्रदेशचं आकडेवारीवरून तरी उत्तमच झालेलं दिसतं आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या डिजिटल प्रभातला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.